इयत्ता चौथी धडा नववा प्रतापगडावरील पराक्रम भाग दोन भेट ठरली। प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली। भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले। महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली, भेटीसाठी छानसा शामियाना उभारला। शिवराय फार सावधगिरीने वागत होते। त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या। जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांनी सूचना दिल्या। कडेकोट बंदोबस्त केला। खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले। पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले। भेटीची तयारी, भेटीचा दिवस उजाडला। सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले। थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली। पायात सुरवार चढविला, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते अंगरखा घातला, डोक्यास जिरे टोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चढवली, त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला। शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले। बाहेर सरदार उभे होते। शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे। पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका। संभाजी राजांना गादीवर बसवा, माँसाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा। आम्ही निघालो, शिवराय निघाले, बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते। खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता। त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता। तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता। शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले। बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले। खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढे दूर करा। बडा सय्यद दूर झाला, शिवराय आत गेले। खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला। अफजल खानाची झटापट। महाराज सावध होऊन पुढे झाले। खानाने शिवरायांना आलिंगन दिले। दीपपाड खानापुढे शिवराय ठेवणे होते। शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले। त्यासारखी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्ट्यारीचा वार केला। शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला। अंगरखाखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले। त्यांनी खानाचा डाव ओळखला। अत्यंत चपळ्याने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला। डाव्या हाताच्या अस्थेनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने पुढे काढून त्यांनी तो खानाच्या पोटात खसकन घुपसला। खानाची आतडी कातडी बाहेर काढली। खान कोसळला। एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला। त्यांनी शिवरायांवर तरवारीचा वार केला। पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले। ही खनाखनी ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला। तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला। बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका गावात त्यास जागच्या जागी ठार केले। होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच पुढे रूढ झाली। यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला। अफजल खानाच्या फौजेची दानादान विजयी शिवराय गडावर गेले। इशाऱ्याची तोफ झाली। शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते। तोफ होतात झाडीत लपून राहिलेल्या शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले। खानाच्या फौजा बेसावध होत्या, त्यांना पळायला ही वाट सापडेना। मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला। अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला। त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजाघरात हाहाकार उडाला। विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायाने हा हा म्हणता धुळीस मिळवला। शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले। त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले।